पीक संरक्षण या विषयामध्ये आपलं सहावं प्रकरण मुख्य पिकावरील महत्त्वाच्या किडी व रोग यांचा अभ्यास, त्याचे ओळख, नुकसान आणि नियंत्रण हे कशा प्रकारे केलं जातं याविषयीची माहिती आपण घेत होतो. तर त्याच्यामध्ये आपण बाजरी, नंतर मका आणि ज्वारी ह्या तीन पिकांची माहिती घेतलेली होती. तसंच गावातील महत्त्वाच्या किडी त्या सुद्धा आपण पाहिलेल्या होत्या. त्याच्यानंतर गहू पिकातील महत्त्वाचे जे रोग आहेत ते रोग या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये गहू पिकामध्ये आढळणारा महत्त्वाचा जो रोग आहे, तर त्याच्यामध्ये तांबेरा हा महत्त्वाचा रोग हा बुरशीपासून होतो. तर तांबेरा रोगाचे एकूण तीन प्रकार आहेत. तर त्यापैकी पिवळा जो तांबेरा जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाही, परंतु इतर जे दोन प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये खोडावरील काळा तांबेरा आणि पानावरील नारंगी तांबेरा हे दोन तांबेरे जे आहेत हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतात. तर त्याच्यामधला खोडावरील जो काळा तांबेरा जो आहे तो पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिसियाय व्हरायटी, तर ह्या बुरशीमुळं हा खोडावरील काळा तांबेरा रोग होतो. तर या रोगामुळे गव्हाच्या पानावर सुरुवातीस लहान लहान पिवळसर ठिपके दिसतात आणि त्या ठिपक्यातून तांबूस रंगाची पावडर बाहेर पडते. रोग पूर्ण वाढल्यानंतर हे जे ठिपके जे आहेत हे लांबट गोल आणि दोन शिरामध्ये वाढलेले दिसून येतात. असे अनेक ठिपके एकत्र येऊन ते पूर्ण पान जे आहे ते ठिपक्याने व्यापलं जातं. तर पानाप्रमाणेच हा तांबेरा जो आहे तो खोडावर, तसंच ओंबीवर, तसंच कुसळावर आणि ओंबीतील दाण्यावर सुद्धा हा तांबेरा वाढलेला दिसून येतो. तर पीक तयार होत असताना या रोगाचे दुसऱ्या प्रकारचे काळसर बीजाणू तयार होतात आणि हे काळे जे बीजाणू आहे हे बीजाणू खोडावरती आढळतात, म्हणून त्याला खोडावरील काळा तांबेरा असं म्हटलं जातं. तर काळा जो तांबेरा आहे त्या तांबेऱ्यासाठी भरपूर आर्द्रता, तसंच 22° सेल्सिअस तापमान, 22 ते 25° सेल्सिअस तापमान हे पोषक असतं आणि ढगाळ वातावरण, तसंच जे ढगाळ वातावरण असल्यास हा रोग मोठ्या प्रमाणात फैलवलेला आपल्याला दिसून येतो आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आलेली दिसून येते. तर रोगाची जर तीव्रता जास्त असेल तर गहू जे आहे ते गव्हाचा आकार हा मिऱ्यासारखा झालेला आपल्याला दिसून येतो. तर असा हा खोडावरील काळा तांबेरा हा रोग आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतो. नंतर दुसरा जो तांबेराचा जो प्रकार आहे तो म्हणजे नारंगी तांबेरा. तर हा सुद्धा रोग पक्सिनिया रिकॉन्डिटा या बुरशीमुळं हा नारंगी तांबेरा होतो. तर पानावरती नारंगी रंगाचे ठिपके आढळतात, पानं पिवळी पडलेली दिसून येतात, तसंच दाणे जे आहेत गव्हाचे दाणे हे पोचट बनलेले दिसून येतात. त्यामुळं उत्पादन जे आहे ते कमी मिळालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा या तांबेरा रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला रोग प्रतिकारक ज्या जाते तर त्याच्यामध्ये NA IW 301, तसंच NI DW 295, NI AW 34 अशा ज्या रोगप्रतिकारक ज्या जाती आहेत त्या रोगप्रतिकारक जातींची निवड पेरणीसाठी करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं हा तांबेरा रोग नियंत्रणात येतो किंवा आटोक्यात येतो. तसंच दोन्ही तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येताच आपण बुरशीनाशक जे मँकोझेब 75%, साधारण 1.5 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची प्रति हेक्टरी फवारणी केल्यास हा रोग नियंत्रणात येऊ शकतो. तर असा हा तांबेरा रोग. नंतर काजे, तर इस्टिलॅगो ट्रिटिसिया या बुरशीमुळं हा काजे रोग
गहू पिकामध्ये आढळतो। तर ही या रोगाची जी बुरशी जी आहे ही फुलोऱ्याच्या अवस्थेत बीजांडू कोशावरती वाढलेली आपल्याला दिसून येते आणि त्या ठिकाणी त्याची वाढ होऊन काळ्या रंगाची भुकटी वाढलेली दिसून येते आणि काळी भुकटी म्हणजेच त्या बुरशीचे ते बीजाणू कण असतात आणि त्याच्यामुळं उंबीतले जे दाणे ते दाणे पोचट किंवा रोगट बनलेले दिसून येतात आणि उत्पादनामध्ये घट येते। तर अशा ह्या काजळी रोगाचं नियंत्रण करण्यासाठी ज्या पिकातील ज्या रोगट ओंब्या जे आहेत त्या काढून नष्ट कराव्यात। तसंच HD 2189 हा जो वाण जो आहे किंवा ही जी जात आहे ती जात प्रतिबंधक रोग प्रतिबंधक जातीची लागवडीसाठी निवड करावी। तसंच BNS थायरम 75% पाण्यात मिसळणारं साधारण 0.25% या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी। तर असं एक उपाययोजना या काजळी रोगाविरुद्ध केल्या जातात। नंतर चौथा महत्वाचा जो रोग जो आहे तो म्हणजे करपा रोग। तर दोन प्रकारचे करपे ह्या गहू पिकावरती आढळतात, त्याच्यामध्ये अल्टरनेरियाचा करपा आणि दुसरा म्हणजे हेलिमिंथोस्पोरियमचा करपा। तर अशा दोन बुरशीमुळं हा कर्परोग येतो। तर अल्टरनेरियाचा जो करपा जो आहे या कर्परोगाच्या प्रादुर्भावामुळं झाडाच्या खालच्या पानावर तळाकडलं जे पान असतं त्याच्यावर हिरवट पिवळसर लांबट गोल ठिपके आढळून येतात आणि या रोगाचं प्रमाण समजा जास्त असेल म्हणजे या रोगाचं प्रमाण खोडावर तसंच ओंबीवर जास्त प्रमाणात आढळून येतं। तसंच अल्टरनेरियाचा जो करपा जो आहे तो करपा हा जास्त प्रमाणात नुकसान करणारा करपा आहे। तसंच हेलिमिंथोस्पोरियमचा जो करपा आहे या रोगामुळं पान खोड तसंच ओंबीवर लांबट गोल तसंच पिंगट रंगाचे ठिपके आढळून येतात आणि या रोगाचं जर प्रमाण जास्त झालं तर ती पानं त्या ठिकाणी आपल्याला करपलेली दिसून येतात। तर असा हा हेलिमिंथोस्पोरियमचा सुद्धा करपा याच्यामुळं सुद्धा गहू पिकामध्ये उत्पादनात घट आलेली आपल्याला दिसून येते। तर अशा या दोन्ही कर्परोगाचं नियंत्रण करण्यासाठी रोग प्रतिबंधक जातीचा वापर करणं गरजेचं आहे। तसंच रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कॉपर ऑक्सिक्लोराईड हे जे बुरशीनाशक जे 50% पाण्यात मिसळणारं याची भुकटी साधारण 0.2% प्लस मॅंकोजेब 75% पाण्यात विरघणारं 0.2% भुकटी ह्या तीव्रतेची त्याची फवारणी गहू पिकामध्ये करणं गरजेचं आहे आणि जर गरज भासली तर परत 15 दिवसाच्या अंतरानं ह्या दोन्ही बुरशीनाशकाची एकत्रित फवारणी करणं गरजेचं आहे। कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि मॅंकोजेब असं एकत्रित या बुरशीनाशकाची फवारणी केल्यास हा कर्परोग आटोक्यात येऊ शकतो। आणि पाचवा महत्वाचा जो रोग जो आहे तो म्हणजे मूळकूस। तर पिथियम ग्रॅमिनिकोलम ही जी बुरशी आहे पिथियम नावाची, तर ह्या बुरशीमुळं हा मूळकूस नावाचा रोग येतो। तर या रोगाचा प्रादुर्भाव हा कोरडवाहू पिकामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो। तर पेरणीनंतर साधारण 20 ते 45 दिवसांनी या रोगाची लागण होते। तर या रोगामुळं उगवण झाल्यानंतर ह्या रोपाची जी मुळं आहे ती कुजलेली आपल्याला दिसून येतात। तर अशा या मूळ कुजेचं नियंत्रण करण्यासाठी थायरमची बीज प्रक्रिया, थायरम 75% पाण्यात विरघणारं किंवा कॅप्टन 50% पाण्यात विरघणारी जी भुकटी साधारण 4 ग्रॅम प्रति किलो BNS गव्हाच्या BNS चोळावी आणि बीज प्रक्रिया करून नंतर त्या बियाण्याची पेरणी करावी। नंतर दुसरं नियंत्रण म्हणजे रोग प्रतिकारक जातीचा वापर करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये जाती म्हणजे HD 2189 तसंच MACS 2496 या जातीचा वापर केल्यास रोग आटोक्यात येऊ शकतो। तर अशा या गहू पिकामध्ये महत्वाचे रोग की ज्याच्यामुळं उत्पादनामध्ये घट आलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर दुसरं महत्वाचं जे पीक जे आहे ते म्हणजे भात। तर भात पिकामध्ये आढळणारे महत्वाचे जे किडे त्याच्यामध्ये खोडकिडा
किंवा तपकिरी तुडतुडे, पाने गुंडरणारे आळी, तसंच गादमाशी, निळे भुंगिरे, तसंच खेकडा आणि लष्करी आळी अशा एक सात महत्वाच्या किडी भात पिकामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करतात। तर त्याच्यामध्ये खोडकिडा ही भात पिकामधली अत्यंत महत्वाची आणि नुकसान करणारी अशी ही कीड आहे। तर या खोडकिड्यामुळं भात पिकामध्ये जवळजवळ 20-25% या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। तर ह्या खोडकिड्याची जी आळी अवस्था जी आहे किंवा ही जी आळी जी आहे ही मळकट पांढऱ्या रंगाची असते आणि तिच्या अंगावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात। तर ही जी आळी ही रोपाच्या अवस्थेत किंवा ताटाच्या शेंड्याला छिद्र पाडून नंतर ती खोडात काय करते, शिरते आणि खोडाच्या आतला जो गाभा आहे तो गाभा खाण्याचं काम करते। त्यामुळं तो जो शेंडा जो आहे भाताचा तो वाकलेला दिसून येतो। तसंच पीक पोटरीत आल्यावर प्रादुर्भाव झाल्यास त्या भाताच्या लोंब्यामध्ये दाणे भरत नाहीत, त्याला पळीज पळीज असं सुद्धा म्हटलं जात। तर भाताच्या लोंब्यामध्ये ज्यावेळेस दाणे भरत नाही त्यावेळेस त्याला पळीज असं म्हटलं जातं। तर अशा या खोडकिड्याचं नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात। तर खोडकिडीची जी आळी ही धसकटामध्ये सुप्त अवस्थेमध्ये राहते, त्याच्यामुळं पीक कापणी झाल्यानंतर धसकटासहित ती पूर्ण धसकट किंवा त्या आळीसहित ती धसकट जाळून टाकणं गरजेचं आहे। नंतर पिकाची कापणी जी आहे ती जमिनीलगत करणं गरजेचं आहे, त्यासाठी वैभव विळ्याचा वापर कापणीसाठी करणं गरजेचं आहे। नंतर खोडाच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेत ज्यावेळेस आपण भाताची रोपवाटिका तयार करतो पेरणीनंतर 15 दिवसांनी फोरेट 10% दाणेदार 10 किलो किंवा क्विनोल्फॉस 1.5% भुकटी 15 किलो किंवा कार्बोफ्युरॉन 3% भुकटी जी आहे ती 16.5 किलो प्रति हेक्टरी वापरणं गरजेचं आहे। तर नंतर पुनर्लागवडीपूर्वी रोपाची जी मुळं जे ही क्लोरोपायरीफॉसच्या द्रावणामध्ये 12 तास बुडवून ठेवावीत। लागवडीनंतर एंडोसल्फान या कीटकनाशकाची फवारणी 850 मिली 5 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास ह्या खोडकिड्याचं नियंत्रण होऊ शकतं। नंतर दुसरी महत्वाची जी कीड जी आहे ते म्हणजे तपकिरी तुडतुडे। तर भातावरती पांढरे किंवा तपकिरी असे निरनिराळे तुडतुडे आढळून येतात, पांढऱ्या रंगाचे किंवा तपकिरी रंगाचे तुडतुडे आढळतात। त्यापैकी तपकिरी रंगाचे जे तुडतुडे आहेत हे जास्त नुकसान करणारे आहेत आणि नवीन अधिक उत्पादन देणाऱ्या जातीवरती ह्या तपकिरी तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव आढळतो। तर अशा ह्या तुडतुड्याचा जो आकार जो आहे तो पाचरीसारखा असतो आणि तुडतुडे सोंडेच्या साह्यानं खोडातून तसंच पानातून रस शोषण घेतात, त्यामुळं पानाच्या ज्या कडा आहेत त्या पिवळ्या पडतात आणि शेवटी कालांतरानं ते पान वाळलेलं दिसून येतं। शिवाय या तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळं त्या भात पिकामध्ये ग्रासिस्टंट नावाचा रोग निर्माण होतो आणि हे तुडतुडे ह्या ग्रासिस्टंट रोगाचा प्रसार करण्यास प्रामुख्यानं कारणीभूत असतात। तर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेल्या रोपामधून ओंब्या बाहेर पडत नाहीत आणि जरी पडल्या तरी त्याचे जे दाणे असतात ते दाणे पोचट झालेले आपल्याला दिसून येतात। तर अशा या तुडतुड्याचं नियंत्रण करण्यासाठी कीड प्रतिबंधक जी जात आहे तर त्याच्यामध्ये IET 75-75 तसंच IET 75-68 किंवा IET 63-15 IET 79-43 IET 81-15 अशा ज्या जाते कीड प्रतिबंधक जातीचा लागवडीसाठी वापर करावा। नंतर किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच मेलॅथिऑन 50% साधारण 1000 मिली किंवा मिथिल डेमेटॉन 25% प्रवाही 400 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्यास हे तुडतुड्याचं नियंत्रण होऊ शकतं। किंवा 10% कारभारील भुकटी साधारण 1 हेक्टरी 20 किलोग्रॅम या प्रमाणात त्या भात पिकामध्ये
दूर राहणं गरजेचं आहे. नंतर तिसरी महत्वाची जी कीड जी आहे ती म्हणजे पाने गुंडाळणारी आळी. तर हे ह्या किडीची जी आळी आहे ही पानाची सुरळी करून आतमध्ये राहते आणि आत राहून पान खाण्याचं काम करते. तर मोठ्या प्रमाणात जर कीड आढळल्यास कीडग्रस्त जी पानं आहे ती पिवळी पडून आपल्याला ती वाळून गेलेली आपल्याला कालांतरानं दिसून येतात. तर अशा ह्या गुंडाळणाऱ्या आळीचं पानं गुंडाळणाऱ्या आळीचं नियंत्रण करण्यासाठी फेनिटी 3-1 हे जे कीटकनाशक जे आहे तर साधारण 500 मिली किंवा कार्बारिन 50% 1 किलो भुकटी ही 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास या पाने गुंडाळणाऱ्या आळीचं नियंत्रण होऊ शकतं. नंतर चौथी महत्वाची जी कीड जी आहे ती म्हणजे गादमाशी किंवा त्यालाच पोंगा असं म्हटलं जातं. तर ह्या किडीची जी आळी अवस्था जी आहे ही आळी अवस्था झाडाच्या वाढत्या शेंड्यास पोखरून पोकळी निर्माण करण्याचं काम करते आणि त्यामुळं झाडाच्या शेंड्याभोवती चंदेरी रंगाचे पोंगे किंवा नळी तयार झालेली दिसून येते. त्यालाच इंग्लिशमध्ये सिल्वर शूट असं सुद्धा म्हटलं जातं. तर या किडीचा जो आकार जो आहे तो डासासारखा असतो आणि आळी जी आहे ती फिकट तांबड्या रंगाची आपल्याला दिसून येते. तर अशी ही आळी अवस्था ही नुकसानीची अवस्था आहे आणि छंदेर रंगाचे पोंगे त्या भात पिकामध्ये झालेले आढळून येतात. तर ह्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी खोडाच्या आत ही कीड राहत असल्या कारणानं पोंग्यांचं नुकसान करत असते. त्याच्यामुळं कीटकनाशक द्रव्यामुळं त्याचा बंदोबस्त करणं अवघड जातं. तर वेगवेगळ्या उपाययोजना त्यासाठी करणं गरजेचं आहे. तर किडीच्या प्रादुर्भावामुळं पांढरे झालेले जे फुटवे ते फुटवे नियमितपणे काढून त्याचा नाश करणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये पीक रोप अवस्थेत असताना फोरेट 10% साधारण 10 किलो किंवा क्विनोलोपसची 1.5% भुकटी 15 किलो किंवा इथोपियन प्रॉक्स 5% 15 किलो अशी जी भुकटी आहे ही साधारण 15 किलो प्रति हेक्टरी त्याची धुरळणी करणं गरजेचं आहे. तर ही गादमाशी आटोक्यात येऊ शकते. नंतर पाचवी महत्वाची जी कीड जी आहे ती म्हणजे निळे भुंगेरे. तर हे भुंगेरे साधारण लांबट लहान किंवा गडद तसंच हिरवट निळसर असून पूर्ण वाढ झालेले जे भुंगेरे जे हे पानाच्या शिराभोवतालचा हिरवा भाग किंवा हरितद्रव्य खाण्याचं काम करतात. म्हणजे भुंगेऱ्याची जी अवस्था जी आहे ही नुकसानीची अवस्था आहे. तर पानावरती किंवा पानाच्या ज्या शिरा आहे त्या शिराच्या भोवतालचा जो भाग आहे हिरवट तो भाग खाण्याचं काम करतात आणि त्यातलं हरितद्रव्य खातात. त्यामुळं त्या पानावर पांढऱ्या रेषा आढळतात आपल्याला. तर अशा ह्या भुंगेऱ्याचं नियंत्रण करण्यासाठी एंडोसल्फान 700 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. नंतर दुसरी महत्वाची जी कीड जी आहे ती म्हणजे खेकडा. तर खेकडा जो आहे तर भाताची रोपं जमिनी बाहेर कातरून टाकतात तसंच शेताच्या बांधात असंख्य बिळे पाडतात. त्यामुळं शेतात पाणी साचून राहत नाही आणि त्यामुळं कधी कधी त्या पिकास पाण्याचा तुटवडा भासतो. तर असे खेकडे जे आहेत ते गोळा करून त्यांचा नाश करावा किंवा बेडूक खेकड्याचा बंदोबस्त करतो म्हणून बेडकाचं संवर्धन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तसंच खेकड्याच्या नियंत्रणासाठी आमिष तयार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये भातात फोरेट 10% किंवा क्विनोल्पस 1.5% भुकटी किंवा कार्बोफेरॉन 3% भुकटी जी आहे ही एकत्र मिसळून भातात मिसळून त्याच्या गोळ्या करायच्या आणि ह्या ज्या गोळ्या ज्या आहेत ह्या त्या खेकड्याच्या बिळामध्ये टाकणं गरजेचं आहे आणि ती बिळ नंतर मातीनं लिंपून घ्यावी. तर अशा प्रकारे खेकड्याचा बंदोबस्त आपण या ठिकाणी करू शकतो. नंतर दुसरी महत्वाची जी कीड जी आहे ती म्हणजे लष्करी आळी. तर
ही आधी रात्री पानजे इकडपासून शिरेपर्यंत खाण्याचं काम करते. तसंच लोंब्या सुद्धा भाताच्या लोंबे ते कुरतडण्याचं काम या ठिकाणी करत असते. तर यासाठी सायपरमेथ्रिन प्रवाही 120 मिली किंवा कार्बरीची भुकटी 1 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास या लष्करी आळीचं नियंत्रण होऊ शकतं. तसंच मिथिल पॅराथिओनची भुकटी 2% साधारण हेक्टरी 20 ते 25 किलो या प्रमाणात धुरल्यास ह्या लष्करी आळीचं नियंत्रण होऊ शकतं. तर अशा ह्या भात पिकातील महत्त्वाच्या किडी ह्याचं नियंत्रण आपण व्यवस्थितपणे केल्यास त्या किडी आटोक्यात येऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे रोगामध्ये वेगवेगळे जे रोग आहेत त्याच्यामध्ये कडा करपा, तसंच करपा, आभासमय काजळी, उद्भत्य डिसे आणि पानावरील ठिपके, तसंच शेंडा करपा असे 6 महत्त्वाचे रोग या भात पिकामध्ये आढळून येतात. ते आपण नंतर पुढच्या तासाला पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया.